सनई चौघड्याचा निनाद, सोबतीला बँड पथक, डीजेचा दणदणाट, फटाक्यांची भव्य आतिषबाजी, भगव्या पताका, झेंडे, भगव्या टोप्या, उपरणे आकर्षक पोशाख परिधान केलेले तरुण तरुणी, सोबतीला सर्वत्र सडा रांगोळ्या फुलांची व गुलालाची मुक्त उधळण, साईबाबांची चांदीच्या पालखीत असलेली प्रतिमा, दिमतीला सजवलेला अश्वछत्र, चामर, धार्मिक व उत्साही वातावरणात निघालेली मिरवणूक, श्री साईबाबांचा जय जयकार करत सायगाव पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली होती. यावर्षी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारले गेले व त्यानंतर आलेली पहिलीच रामनवमी यामुळे भाविक भक्तात प्रचंड उत्साह जाणवत होता. सायगाव पालखी सोहळ्याचे एक टोक शहरात तर दुसरे टोक सावळीर पर्यंत होते. सर्वात मोठी ही कोपरगावची पालखी समजली जाते. यावेळी आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतन्यताई काळे, मुख्याधिकारी सुहास जगताप, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान यांच्या हस्ते मुंबादेवी मंदिरात साई पालखीचे विधिवत पूजन करण्यात येऊन साईंची आरती करत साईंची पालखी शरद परिक्रमेसाठी मार्गस्थ करण्यात आली. यावेळी शहरातील नागरिकांनी, साई भक्तांनी ठिकठिकाणी सडा रांगोळी काढत पुष्पवृष्टी करत या पालखीचे भव्य असे स्वागत केले. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त महाराज आपळे यांच्या ओजस्वी वाणीतून दक्षिणवाहिनी गोदावरीच्या पवित्रातील श्री विष्णू महापुराण कथा हा ज्ञान कथा सोहळा गुढीपाडवा मंगळवार दिनांक 9 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत संपन्न झाला. शहरात सुसंस्कार व धार्मिक विचाराची भक्तिमय परंपरा वाढीस लागावी याकरता विविध प्रकारच्या कथा, प्रवचन अथवा कीर्तन यासारख्या भक्ती महापर्वाचे आयोजन करण्याचे भाग्य श्री साईगाव पालखी सोहळा व समस्त कोपरगावकरांना मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने करण्यात येत असते. दरम्यान यावेळी भाविक भक्तांना ठिकठिकाणी कुल्फी, मठ्ठा, ऊसाचा रस, रसना, सरबत, आईस्क्रीम, शाबुदाना खिचडी, राजगिरा लाडू, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सुगंधी दूध यांचे वाटप करण्यात आले. शहर परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, त्यांचे सर्व सहकारी यांच्या हस्ते या पालखीचे पूजन होऊन पालखी शिर्डीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी अभिनेत्री रामायण मालिकेतील सीतामातीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या भव्य दिव्य अशा पालखी सोहळ्याला उपस्थित राहून साई पालखीला खांदा देऊन साईभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी हजारोंच्या संख्येने साईभक्त, रामभक्त कोपरगाव उपस्थित होते.